महापुरुषांना देवाला अभिवादन करून या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बरेच यूट्यूब चॅनल्स आहेत, पण त्याद्वारे कित्येक कलाकार बोलतात आणि कित्येक कलाकार मागे जातात. तरी सुद्धा काही नवोदित कलाकारांना पुढे आणण्याचं काम आमचे गुरुवर्य विश्वाची गायकर यांनी योजना आहे. आणि दरवेळेस आम्ही भीमाजी लेकरे या नवीन कार्यक्रम करून ते माझ्या असलेल्या कलाकारांना पुढे आणण्यास त्यांचा विचार आहे. तरी त्यांच्या या प्रयोजनाला खाली शुभेच्छा. आणि जे कलाकार आजवर मागे राहिले त्यांना पुढे आणण्याचे काम आदरणीय विश्वासजी गायकवाड यांनी आणि विश्वासजी गायकवाड या यूट्यूब चॅनलने केलेले आहे. तसेच आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी खूप नवोदित कलाकार घडून पुढे आणले असून मीही एक कलाकार नवोदित कलाकार आहे. मला त्यांनी संधी दिलेली आहे. तसेच दरवेळेस आम्ही भीमाची लेकरे या कार्यक्रमाद्वारे वयोवृद्ध कलाकार ज्या आज पुढे आलेले नाही आहेत त्यांना देखील संधी देणार आहे. आणि माझ्यासारख्या नवोदित कलाकारांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विश्वासजी गायकवाड या यूट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करून आज या ठिकाणी संधीचं सोनं व्हावं म्हणून दोन गीतं सादर करतो. गीताचे कविवर्य आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम कविता आहेत माझे गुरुवर्य शाहीर किरण सोनवणे यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत मी आपल्यासमोर सादर करत आहे. गीताच्या शब्दशब्दाकडे लक्ष द्यावं. जेव्हा या भारताचे भारतरत्न शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 वर्षाचे असतात, 6 वर्षाचे असताना आपली आई आपल्यापासून निघून गेलेली आहे. त्या बाळास काय चाललं आहे हे कळत नाही. त्या प्रसंगावरती आदरणीय कविवर्य काय लिहितात गीताच्या माध्यमातून सादर करतो ऐका. Thank you.
Thank you.
Thank you.